मुंबई पोलिसांनी पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय किडनी रॅकेटचा पर्दाफाश केलाय. थेट परदेशातून किडनी विकण्यासाठी आलेल्यांना सहार पोलिसांनी अटक केली आहे. या किडनी रॅकेटची पाळमुळे देशभरात पसरली असून अनेक व्हीव्हीआयपींचा देखील त्यात समावेश असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पाहूया हा खास रिपोर्ट. आंतरराष्ट्रीय किडनी रॅकेटचा पर्दाफाश. इजिप्त मधून चालायचं किडनी रॅकेट. किडनी रॅकेटच्या सूत्रधाराला सहार पोलिसांकडून अटक. किडनी रॅकेटची पाळमुळे आता थेट इजिप्त पर्यंत पोहोचलेत. पैशांची गरज असलेल्या गरिबांना कमी किमतीत किडनी विकायला भाग पाडायचं आणि किडनीची गरज असलेल्या धनाढ्यांना ती जास्त किमतीला विकायची, असं हे तस्करीचं रॅकेट. जम्मू काश्मीरमधील व्यावसायिक अशोक महाजन, शिल्पा कोसला, पंजाबच्या पगवारा महापालिकेचे महापौर अर्जुन खोसला यांची कन्या, उत्तर प्रदेशमधल्या आय टी व्यावसायिकाची पत्नी गरिमा जोशी, सध्या अमेरिकेत शिकणारा सुरतचा रहिवाशी हार्दिक पटेल आणि मुंबईच्या मालाड भागातला मोठा कार डीलर बिपिन चंद्रा, अशा बड्या धिंडांनी किडनी तस्करांकडून किडनी विकत घेतल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या हाती आली. एक आंतरराष्ट्रीय किडनी रॅकेटचा तो एक दुवा असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून जो मुख्य सूत्रधार होता सुरेश प्रजापती, अहमदाबादचा राहणारा, त्याला अटक केली आणि अटक केल्यानंतर तपासामध्ये आपण असं निष्पन्न झालेलं आहे की ह्या टोळीच्या माध्यमातून त्यांनी 5 लोकांचे किडनी ट्रान्सप्लांट कैरो इजिप्त येथे केलेले आहे. अशा प्रकारे किडनीचं रॅकेट काही नवीन नाही. याआधी गुजरातच्या सुरत शहरात सर्वात मोठं किडनी रॅकेट उजेडात आलं होतं. याच प्रकरणात जामिनावर सुटलेला आरोपी सुरेश प्रजापती यानं थेट इजिप्तमधून नवं रॅकेट चालवायला सुरुवात केली. एअरपोर्ट पोलिसांना ही माहिती मिळाल्यानंतर इजिप्तला फरार होण्याआधीच त्यांनी सुरेश प्रजापती आणि त्याचा साथीदार और निजामुद्दीनला बेड्या ठोकल्या. दुसऱ्यांदा ते पकडले गेलेले आहेत. अगोदर नलगोंडाला ते त्यांना अटक झालेली होती. यावेळेस त्यांनी कैरो हा रूट निवडलेला होता आणि जे निडी लोक होते ज्यांना पैशाची आवश्यकता होती लोअर मिडल क्लासमधनं, अशा लोकांना हे गाठायचे नेटच्या माध्यमातनं आणि ब्लड ग्रुपिंगवर करून ज्यांना आवश्यकता आहे किडनीची अशा दोघांना इथनं इंडियामधनं केरोला पाठवायचे. सुरेश प्रजापती आधी श्रीलंकेतूनही किडनी रॅकेट चालवायचा. तिथं बंदी आल्यानंतर आणि सुरेशला अटक झाल्यानंतर किडनी तस्करी बंद झाली. पण जामिनावर सुटताच त्यानं पुन्हा किडनी तस्करीचा गोरखधंदा सुरू केला. पैशांची गरज असलेल्या व्यक्तीला हेरून हे त्याला किडनी विकायला भाग पाडायचे. त्यांचा इजिप्तमध्ये जाण्यायेण्याचा खर्च करायचे. शिवाय प्रत्येकाला 5 ते 7 लाख रुपये द्यायचे. सुरेश प्रजापती ही किडनी 35 ते 50 लाख रुपयांना विकायचा. किडनी विकणारा हा किडनी विकत घेणाऱ्याचा नातेवाईक असल्याची बोगस कागदपत्र बनवली जायची. इजिप्तमधल्या नील बद्रवी हॉस्पिटलमध्ये किडनी काढण्याचं आणि प्रत्यारोपणाचं ऑपरेशन केलं जायचं. पण आता हा सगळा प्रकार मुंबई पोलिसांनी उघड केलाय. घरावर एखादं आर्थिक संकट कोसळलं किंवा एखाद्या व्यक्तीचा जीव वाचवण्याकरता किडनी विकली जाते ही फिल्मी स्टोरी आता मागे पडत चालली आहे. कारण का ऐशो आरामाकरता आणि सट्टेबाजीमध्ये कर्जा झालेला डोंगर दूर करण्याकरता एखाद्या व्यक्तीनं किडनी विकण्याचा घाट घातला होता असा प्रकार एअरपोर्ट पोलिसांनी पकडलेल्या किडनी तस्करीमधून समोर आला आहे. त्यामुळे पैशांकरता माणूस कोणत्या थराला जाऊ शकतो ह्याचं आणखीन एक उदाहरण समोर आले आहे. पुढे जाण्यास अमित गिरीचा अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई. याच संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडून. अजित, मुख्य सूत्रधाराला तर अटक झालेली आहे, मात्र हे किती मोठं रॅकेट आहे, याची मोडस ऑपरेंडी कशी चालायची आणि यामध्ये आणखीन काही अटक होण्याची शक्यता आहे? नक्कीच हेमली, यामध्ये आणखीन काही लोकांना अटक होण्याची शक्यता आहे. कारण का मुळात जो ट्रायल बनवला गेला होता किंवा जी चेन बनवली गेली होती इजिप्तपर्यंत, यामागे नेमकं कोण आहे, हॉस्पिटलची जी निवड आहे ती नेमकं कोण करतं, या सगळ्या गोष्टी पोलिसांना तपासायच्या आहेत. पण मुळात कायद्याची जी एक कमी बाजू असते किंवा कायद्याच्या पळवाटा ज्या असतात त्याचा फायदा घेऊन हे जे किडनी तस्कर आहेत ते कसा फायदा घ्यायचा, त्यांची मोडच त्यामुळे समोर आलेली आहे. सुरुवातीला हा जो सुरेश प्रजापती आहे त्याला नलगोंडा, त्याचप्रकारे श्रीलंका येथे अटक केली होती. त्या ठिकाणी खूप मोठं इंटरनॅशनल किडनी रॅकेट समोर आलं होतं. त्या ठिकाणी त्याला जामीन मिळाला, कारण त्या ठिकाणी कायदे जे आहेत किडनी रॅकेट संदर्भातले ते कमकुवत आहेत, त्यामुळे त्याला तो पुन्हा जामिनावरती भारतामध्ये आला आणि त्याने इथे बसून इजिप्तमध्ये लोकांना पाठवायचा. त्या ठिकाणी तिकडचं एक हॉस्पिटल जे आहे इजिप्तमधलं, त्या ठिकाणी ज्यांना किडनी पाहिजे आणि ज्यांना किडनी विकायची आहे त्यांचं दोघांचं रक्ताचं नातं दाखवायचं आणि एक अधिकृतपणे आम्ही एक ऑपरेशन करतोय, म्हणजे त्या ठिकाणी किडनी घेणार आणि देणार आहे दोघंही कायद्यानुसार योग्य आहेत अशा प्रकारे भासवायचे आणि त्या ठिकाणी किडनी विकायची आणि त्या ठिकाणी किडनी
किडनी घ्यायचे तर हे संपूर्ण यांची मोडस होती. मुळात या संपूर्ण घटनेमुळे एक नवीन गोष्ट समोर आली, ती म्हणजे दोन देशांमधील कायद्यांचा जो पेच असतो तो यामुळे समोर आलेला आहे. कारण का इजिप्तमध्ये यांनी जो गुन्हा केलेला तो इजिप्तमध्ये केलेला आहे आणि त्यांना अटक झालेली आहे, त्या गुन्ह्याबद्दल ते भारतामध्ये अटक झालेली आहे. त्यामुळे मुंबई पोलीस असतील किंवा इतर पोलीस असतील तर यांना या संपूर्ण गुन्ह्यामध्ये किती काळ आत्म ठेवू शकतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. पण मुळात जर आपण पाहिलं तर या सगळ्या प्रकारामध्ये जे कायदे दोन देशांमधले ते कुठेतरी कमकुवत आहेत का, किंवा त्यांना या संपूर्ण जे आरोपी आहेत त्यांना या सर्व प्रकाराचं ज्ञान आहे का, या सर्व गोष्टींची चाचपणी केलं जाणं गरजेचं आहे. कारण का अशा प्रकारे कायद्याच्या पळवाटा बघूनच अशा प्रकारचे किडनी तस्करी रॅकेटचे जे प्रकार आहेत ते सुरू असतात. नक्कीच, त्यामुळे आता या किडनी रॅकेटमध्ये सहभागी असलेल्यांना सर्वांवरच तेवढा त्यांना लगाम घालणं महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद अजित, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.